एसटी कामगार बांधवांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी संपाचं हत्यार जे आहे ते पुन्हा एकदा उपसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे. मात्र सोलापूरमध्ये आपण जर बघितलं तर सकाळपासून एसटी बस सेवा ज्या आहेत त्या सुरळीत चालू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. मात्र जसा जसा वेळ समोर जात आहे तसं तसं मराठवाड्यातून येण्याच्या ज्या एसटीज आहेत त्या हळूहळू बंद होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर आपल्यासोबत काही एसटी कामगार संघटनेचे कार्यकर्ते आहेत, कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काका काय सांगाल, खरं तर आज एसटी संप पुकारण्यात आलेला आहे, कशा पद्धतीनं हा संप असणार आहे, किती दिवस हा संप आणला जाणार आहे? सर्वप्रथम हा संप नसून आमच्या मागण्या सरकारदरबारी पोहोचवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. लोकशाहीने दिलेले आम्हाला ते हत्यार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या आश्वासनानुसार या महिनाअखेरपर्यंत आमच्या बाबतीमध्ये आमच्या सर्व वित्तीय बाबींचा विचार करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आम्हाला जे मिळतं ते आम्हाला मिळणं अपेक्षित होतं. याबाबत आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली, आमची कृती समिती सर्व सदस्य व सर्व नेते मंडळी त्यांना भेटले, त्यांना विनंती केली, त्यांनी मान्य केलं होतं. पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्यामुळे नाईलाजाने आज सरकार दरबारी आमचा आवाज पोहोचवण्यासाठी नाईलाजाने आम्हाला धरणे आंदोलन करावे लागत आहे. एकच उद्देश आहे, प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय न करता नाईलाजाने आमची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर असून मुख्यमंत्री महोदय अतिशय संवेदनशील आहेत. मुख्यमंत्री महोदय त्वरित आमच्या धरणे आंदोलन दखल घेऊन आमच्या सर्व मागण्या त्वरित मान्य करून या गणेशोत्सवाला आमच्यासाठी गोड बातमी द्यावी अशी आमची नम्र विनंती मुख्यमंत्री महोदयांना आहे. नक्कीच आपण बघू शकतोय की गणेशोत्सवाचा काळ सुरू आहे. मात्र गणेशोत्सवाचा काळ जरी असला तरी सुद्धा या गणेशोत्सवाच्या काळामध्ये एसटी कामगारांनी या ठिकाणी संपाची हाक दिलेली आहे, त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो सर्वसामान्य प्रवाशांना बसू नये अशा पद्धतीची भूमिका सुद्धा या एसटी कामगारांची आहे. त्यामुळं येत्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांकडून गोड बातमी भेटील अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा या एसटी कामगार बांधवांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅरोसन अनिल कांबळेसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.